नमस्कार, मी प्राध्यापक अभय येवतेकर। आज आपण 12वी वाणिज्य या विषयामध्ये पाठ घेणार आहोत। पाठाचं नाव आहे व्यावसायिक सेवा। व्यावसायिक सेवेमध्ये बँक या सेवेविषयीची माहिती आज आपल्याला घ्यायची आहे। बँकिंग सेवेविषयी माहिती घेत असताना आज आपल्याला बँक या शब्दाची उत्पत्ती, बँकेचा अर्थ, बँकेची व्याख्या आणि बँकेचे प्रकार आज आपल्याला पाहायचे आहे। यामध्ये सर्वप्रथम बँक या शब्दाची व्युत्पत्ती, बँक हा शब्द कसा तयार झाला या विषयीची माहिती आपण थोडक्यामध्ये पाहू। बँक हा शब्द बँको या शब्दापासून तयार झालेला आहे। बँको हा शब्द फ्रेंच भाषेतील शब्द आहे। बँको या शब्दाचा अर्थ आहे खंडपीठ। पूर्वीच्या काळी सावकार लोक कर्ज देण्यासाठी, आपले आर्थिक व्यवहार करण्यासाठी, पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी बेंचवरती बसून आपला व्यवहार करायचे, पैशाची देवघेव करायची। बेंचवरती बसून आर्थिक व्यवहार करणे, बेंचवरती बसून पैशाची देवघेव करणे, बेंचवरती बसून पैशाचं प्रदर्शन करणे, बेंचवरती बसून नाण्यांचं प्रदर्शन करणे, यासारख्या गोष्टी बेंचवरती बसून केल्या जात असल्यामुळे बेंच पासून बँको आणि बँको या शब्दापासून सध्या प्रचलित असणारा हा शब्द बँक आज आपल्याला असलेला दिसतो आहे। तर या ठिकाणी आपल्याला बँक या शब्दाची व्युत्पत्ती आपण पाहिली। आता आपल्याला बँकेचा अर्थ आणि बँकेची व्याख्या आपल्याला पाहायची आहे। तर बँक ही एक आर्थिक संस्था आहे जी ठेवी आणि आर्थिक सेवांचा व्यवहार करते। बँक ग्राहकांना पैशाशी संबंधित आणि आर्थिक आवश्यकतांशी संबंधित सेवा प्रदान करते। बँकेची व्याख्या पाहू आपण। भारतीय बँकिंग कंपनी नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग कंपनी म्हणजे अशी कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते। तर बँक पैसे आणि पत यांचा व्यवहार करणारी संस्था म्हणजे बँक होय। सर्वसामान्य लोकांकडून ठेवी गोळा करून उपलब्ध होणाऱ्या पैशामधून ज्यांना पैशाची आवश्यकता आहे अशा लोकांना कर्ज स्वरूपामध्ये हे पैसे उपलब्ध करून देण्याचं काम बँकेच्या माध्यमातून केलं जातं। सर्वसामान्य लोकांकडून ठेवी गोळा करून, बचत गोळा करून, त्या बचतीमधून जमा झालेला पैसा वेगवेगळ्या लोकांना कर्ज म्हणून उपलब्ध करून दिला जातो। यामध्ये शेतकरी असतील, शेतमजूर असतील, छोटे उद्योग असतील, मध्यम उद्योग असतील, मोठे उद्योग असतील, स्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम केलं जातं। त्याचबरोबर टिकाऊ वस्तूंच्या खरेदीसाठी, घरांच्या खरेदीसाठी किंवा मोटार गाड्यांच्या खरेदीसाठी सुद्धा बँकेच्या माध्यमातून कर्ज स्वरूपामध्ये निधी उपलब्ध करून दिला जातो। आणि म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेमधील मुख्य धामण्या म्हणजे बँका होत। बँकिंग सुविधेशिवाय व्यापार आणि व्यवसाय नीट चालूच शकत नाही असंही म्हणतो बाबा ठरणार नाही। तर आता आपल्याला बँकेचे प्रकार आपल्याला पाहायचे आहेत। यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे मध्यवर्ती बँक। मध्यवर्ती बँक ही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे। कोणत्याही देशाची मध्यवर्ती बँक असते, आपल्याही देशाची मध्यवर्ती बँक आहे। आपल्या देशामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे। मध्यवर्ती बँक बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 साली झाली। मध्यवर्ती बँक वेगवेगळ्या स्वरूपाची कामे करते, जसे आर्थिक धोरणे ठरवणे, बँकांची बँक म्हणून काम पाहणे, सरकारची बँक म्हणून काम पाहणे, त्याचबरोबर चलनाची निर्मिती करते। दुसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यावसायिक बँक। कोणत्याही देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकास या व्यावसायिक बँकेच्या माध्यमातून केला जातो। व्यावसायिक बँका ह्या प्राथमिक आणि दुय्यम स्वरूपाची कामे करते। व्यावसायिक बँकेची प्राथमिक कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे। दुय्यम स्वरूपाची कार्य म्हणजे उपयुक्त कार्य, दुय्यम स्वरूपाची कार्य ही उपयुक्त कार्य किंवा प्राथमिक स्वरूपाचे कार्य। यामध्ये व्याज गोळा करणे, विमा हप्ते भरणे, भाडे देणे,
विश्वस्त म्हणून काम करणे, मुक्त्यार म्हणून काम करणे, बँक ड्राफ्टची सुविधा पुरवणे, त्याचबरोबर लॉकरची सुविधा पुरवणे यासारखी वेगवेगळ्या प्रकारची कार्ये व्यावसायिक बँकेच्या माध्यमातून केली जातात. आता यामध्ये व्यावसायिक बँकेचे मुख्यतः पुन्हा तीन प्रकार पडतात. यामध्ये सार्वजनिक बँक, सार्वजनिक बँकांचं बँकांमध्ये मुख्यतः सरकारचं भांडवल मोठ्या प्रमाणात असलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, यासारखी उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे व्यावसायिक बँकेचा, त्यामध्ये खाजगी बँका. खाजगी बँकांमध्ये भांडवल मुख्यतः खाजगी व्यक्तींचं असतं. उदाहरणार्थ HDFC बँक असेल किंवा ऍक्सिस बँक असेल. त्यानंतर आहे परदेशी बँका. या बँका, परदेशी बँका आपल्या देशामध्ये येऊन कार्यरत असतात. परदेशी बँकांचं उदाहरण म्हणजे सिटी बँक किंवा स्टँडर्ड चार्टर्ड बँक. त्यानंतर बँकेचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सहकारी बँका. या बँकेचं मुख्य उद्दिष्ट समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना कर्ज पुरवठा करणे, शेतकरी शेतमजूर यांना कर्ज पुरवठा करणे. या बँका मुख्यतः ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. या बँकेचे मुख्यतः पुन्हा तीन प्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्राथमिक पतसंस्था. प्राथमिक पतसंस्था या मुख्यतः ग्रामीण भागात असल्या आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागातील लोकांकडून बचत गोळा करून ज्यांना पैशाची आवश्यकता आहे अशांना पैसे कर्ज म्हणून उपलब्ध करून दिले जातात. या बँका निधीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती अवलंबून असतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक. जिल्हा मध्यवर्ती बँका या प्रामुख्याने जिल्हा स्तरावर कार्यरत आहेत. जिल्हा स्तरावरील लोकांकडून बचत गोळा करून ज्यांना पैशाची आवश्यकता आहे अशांना कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम या जिल्हा बँकेच्या माध्यमातून केलं जातं. या जिल्हा बँका मुख्यतः निधीसाठी राज्य सहकारी बँकेवरती अवलंबून असतात. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे राज्य सहकारी बँका. राज्य सहकारी बँका या प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती बँक आणि प्राथमिक पतसंस्थांना कर्ज पुरवठा करतात. राज्य सहकारी बँका या मुख्यतः राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या आपल्याला दिसून. त्यानंतरचा पुढचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे औद्योगिक विकास बँका. औद्योगिक विकास बँका मुख्यतः व्यावसायिक संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचं काम या औद्योगिक विकास बँकेच्या माध्यमातून केलं जातं. उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ इत्यादी. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे, पाचवा मुद्दा, तो म्हणजे विनिमय बँका. या बँका मुख्यतः परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा करण्याचं काम करतात. त्यानंतर सहावा मुद्दा आहे तो म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका. प्रादेशिक ग्रामीण बँका या 1975 साली स्थापन झाल्या. प्रादेशिक ग्रामीण बँका या मुख्यतः ग्रामीण भागामध्ये कार्यरत असल्या आपल्याला दिसून येतात. प्रादेशिक ग्रामीण बँका, बँकांचं मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या मागास लोकांचा विकास करणे, शेतकरी शेतमजूर यांना कर्ज पुरवठा करणे, हे मुख्य उद्दिष्ट प्रादेशिक ग्रामीण बँकेचं आहे. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बचत बँका. देशातील लोकांना बचतीची सवय लागावी या उद्देशाने या बचत बँका स्थापन झालेल्या आपल्याला दिसून येतात. बचत बँकांची उदाहरणं म्हणजे टपाल बचत बँक असेल, व्यावसायिक बँका असतील किंवा सहकारी बँका असतील. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गुंतवणूक बँका. या बँका आपल्या ग्राहकांना आर्थिक आणि गुंतवणूक विषयक सल्ला देण्याचं काम या गुंतवणूक बँका करत असतात. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे विशिष्ट बँका. विशिष्ट क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बँका म्हणजे विशिष्ट बँका आहोत. आता यामध्ये तीन उपप्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिला उपप्रकार म्हणजे निर्यात आणि आयात बँका. या बँका निर्यातदार आणि आयातदारांना कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम करतात, ज्यांना एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक असंही म्हटलं जातं. एक प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्याचं काम या निर्यात आणि आयात बँकेच्या माध्यमातून. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भारतीय लघु उद्योग विकास बँक, ज्याला सिडबी असं सुद्धा म्हटलं जातं, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. भारतीय लघु उद्योग विकास बँक, भारतीय लघु उद्योग विकास बँक मध्यम उद्योग, लघु उद्योग असतील, कुटीर उद्योग असतील यांना अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करण्याचं काम या भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या माध्यमातून होत असते. आणि शेवटचा आहे ते म्हणजे राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, ज्याला नाबार्ड असं सुद्धा म्हटलं जातं, नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट असं त्याचं लॉन्ग फॉर्म आपल्याला सांगते. या बँका मुख्यतः कृषी आणि ग्रामीण विकासासाठी स्थापन झालेल्या असतात. कृषी आणि ग्रामीण विकासामध्ये अग्रगण्य असणारी ही संस्था राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक शेती क्षेत्राचा विकास आणि ग्रामीण क्षेत्राचा विकास
हे या बँकेचं मुख्य उद्दिष्ट असतं. या बँका ग्रामीण बँकेबरोबर वेगवेगळ्या भागासाठी कर्ज उपलब्ध करून देतात. तर या ठिकाणी